मंगलवार किशोर पोद्दार के मार्गदर्शन में अहिरी विधानसभा क्षेत्र के तहत विधानसभा जिला प्रमुख रियाज शेख के नेतृत्व में शिवसेना जिला संपर्क अधिकारी गढ़चिरौली का द्वारा किया गया। शिवसेना जिंदाबाद, माननीय उद्धव साहेब आएंगे, बोलो हम तुम्हारे साथ है, गद्दार विधायक की बदहाली के नारे लगे। कांडी विधायक ने विरोध किया। एटापल्ली तालुका प्रमुख मनीष दुर्ग के मजबूत नेतृत्व में युवा सेना तालुका अधिकारी अक्षय पुंग तिनम देव हिजामी पार्षद सलीम शेख विभाग प्रमुख सभी सम्मान के लिए अपनी अटूट आस्था निष्ठा और बिना शर्त समर्थन दिखाने की शपथ पर उद्धव साहिब ठाकरे शिवसेना पार्टी प्रमुख इस अवसर पर लिखित और हस्ताक्षरित अरुण भाऊ धुर्वे उप जिला प्रमुख बिरजू गेदम शिवसेना अधिकारी आयोजक शहर प्रमुख शाखा प्रमुख उप तालुका प्रमुख युवा सेना तालुका के अधिकारी और अधिकांश शिव सैनिक उपस्थित थे। जे स्थानिक लोक आहेत, युवक वर्ग असेल, महिला वर्ग असेल, यांना रोजगार न देता बाहेरच्या लोकांना रोजगार देत आहे, इथल्या लोकांना डावलून घेत आहे। इथले लोक बरेचसे काही इंजिनियर आहेत, काही चांगले टेक्निकल फील्ड मधले आहेत, काही महिला वर्ग आहे जे अकाउंटंट वगैरे हे काम करू शकतात, त्यांना सुद्धा इथं रोजगार काही मिळत नाहीये। बऱ्याचशा गोष्टी आम्ही प्रयत्न केला आहे, सूर्यगड प्रकल्पातील जे संचालक असतील त्यांच्यापर्यंत आम्ही माहिती पोहोचवली, तरी सुद्धा याचा पाठपुरावा अजून झालेला नाही। असं समजून येत आहे की सूर्यगड प्रकल्प हा फक्त त्यांच्या फायद्यासाठी आहे, इथल्या गोरगरीब जनतेसाठी नाही आहे। हे माझा आरोप आहे, सूर्यगडच्या जड वाहनामुळे त्या पुलिया तुटण्याच्या मार्गावर आहे, तरी सुद्धा ते बनवून राहिलेले नाही। माझ्या एक विनंती आहे शासनाला, ते पुलिया जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जड वाहनांना वाहतूक करू देऊ नका, कारण जर पुलिया तुटला किंवा पुलियांना काही कमी जास्त झाला तर 70 ते 80 गावं मुख्यालयापासून वंचित राहणार, आणि मुख्यालयामध्ये त्यांना सोयी सुविधा मिळणार नाही, कारण 70-80 गावे तहसील ऑफिस, पंचायत समिती, आमचे रुरल हॉस्पिटल, गव्हर्नमेंट हॉस्पिटल आणि आरोग्य जे काही त्यांना सोयी सुविधा आहे ते मिळणार नाही। अहिरी से BCN न्यूज के लिए आसिफ पठान की रिपोर्ट।